दुसरा इतिहास अध्याय 15। मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्या या स्फूर्ती दिली। तो असाच्या भेटीस जाऊन त्यास म्हणाला, हे असा, अहो यहुदी व बन्यामिनी लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा। तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल, तोवर तो तुमच्या बरोबर राहील। तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील। बहुत काळपर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती। त्यास शिकवावयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते, पण ते आपल्या संकटावस्थेत इस्रायलाचा देव परमेश्वर याजकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यास पावला। त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे यापैकी कोणासही शांती नसे। देशच्या सर्व रहिवाशास फारच संकटे प्राप्त होत असत। राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यास त्रस्त करीत असे। पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल। आसाने ही वचने व ओदेद संदेष्ट्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यास धीर आला व त्याने यहुदा व बन्यामिन यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राईमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यातून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवळीपुढे होती तिचा जीर्णोद्धार केला। त्याने सर्व यहुदी व बन्यामिनी लोकास व त्याचबरोबर राहणाऱ्या एफ्राईम, मनस्से व शिमोन या प्रांतातल्या लोकास एकवट केले। त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा इस्रायलातले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले। आसाच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षाच्या 3र्या महिन्यात ते यरुश्लेमेत एकवट झाले। त्यांनी आणलेल्या लुटीतून 700 बैल व 7000 शेरडे मेंढरे त्या दिवशी परमेश्वरास अर्पिली। त्यांनी असा करार केला की आम्ही जीवे भावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यास शरण जाऊ। लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोणी इस्रायलाचा देव परमेश्वर यास शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा। त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली। सर्व यहुदी लोक आणभाग करून हर्षभरित झाले। त्यांनी मनःपूर्वक शपथ वाहिली। ते मोठ्या उत्कंठेने त्यास शरण गेले आणि तो त्यास पावला। परमेश्वराने त्यास चोहोकडून स्वास्थ्य दिले। आसा राजाने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेरा प्रित्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती। तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडून तोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली। त्याने उच्चस्थाने इस्रायलातून काढून टाकली नाहीत, तथापि आसाचे हृदय साऱ्या हयातीत सात्विक राहिले। त्याच्या बापाने व त्याने स्वत सोने चांदी व पात्रे परमेश्वरास वाहिली होती, ती सर्व त्याने देवाच्या मंदिरात नेऊन ठेवली। आसा राजाच्या कारकिर्दीच्या 35व्या वर्षापर्यंत पुन्हा युद्ध झाले नाही।